हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आले अशीच एक रेसिपी जी आहे मका पोहे चिवडा। इन्स्टंट मका पोहे चिवडा कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत। चला तर बघूया साहित्य। त्यासाठी इथे मी मक्याचे पोहे वापरलेले आहेत। हे आपल्याला आधी फ्राय करून घ्यावे लागणार आहेत। हे पोहे मार्केटमध्ये इझिली भेटतात। त्यासाठी इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे इथे डाळे घेतलेले आहेत। हे दोन्हीही मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे। तेल वापरणार आहोत तळण्यासाठी। हे मक्याचे पोहे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। इथे मी काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। सुकं खोबरं जे आहे ते मी त्याच्या चकत्या काढून घेतलेले आहेत, चकत्या पाडून घेतलेल्या आहेत। एकदम पातळ असे चकत्या आपल्याला पाडून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकता। काही मनुके घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी जिरा पावडर वापरलेला आहे। इथे मी तीळ घेतलेले आहेत। हे मी पांढरे तीळ वापरलेले आहेत आणि हे स्वच्छ निवडलेले आहेत। काही काजूचे काप घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी उभ्या आकाराचे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकता। हे थोडंसं हिंग आपण वापरणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ वापरणार आहोत। त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। हळद लागणार आहे यासाठी, थोडीशीच हळद लागणार आहे। आणि नंतर धने पावडर वापरणार आहोत आपण। चला तर जाऊया प्रोसेसला। त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल ऑलमोस्ट गरम झालेलंच आहे। एक थोडासा मक्याचा कण टाकून बघायचं आहे आपल्याला की तेल गरम झालेलं आहे की नाही। त्यानंतर आपण हे सगळे मक्याचे पोहे फ्राय करून घेणार आहोत। थोडे थोडे करत हे मक्याचे पोहे आपल्याला नीट फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडेसेच टाकायचे आहेत कारण हे तळल्यानंतर असे फुलतात आणि मग कढईत मावणार नाहीत। आणि असं नीट हलवून घेऊन ते नीट फ्राय करून घेऊयात। झारीच्या सहाय्याने आता आपण हे पोहे काढून घेणार आहोत। एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा आपला प्लेन पेपर जो असतो त्याच्यावरतीही तुम्ही हे पोहे काढून घेतले तरी चालेल, जेणेकरून याचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला किंवा आपल्या साध्या पेपरवरती ॲब्झॉर्ब होईल। अशा प्रकारे सर्व मक्याचे पोहे आपल्याला नीट फ्राय करून घ्यायचे आहेत। असं मधून मधून नीट हलवायचं आहे, जेणेकरून असं नको व्हायला की थोडेसे कच्चे राहिलेले आहेत। असं झालेलं आहेत, अशा पद्धतीने सर्व पोहे मी फ्राय करून घेतलेले आहेत। इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे। आता आपण हे जे काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते फ्राय करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी प्रथम शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे। हे शेंगदाणे मी कच्चे वापरलेले आहेत। हे आपण आता नीट फ्राय करून घेणार आहोत। तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत त्याचे साल आपोआप निघायला सुरुवात होत नाही तोपर्यंत। शेंगदाणे फ्राय करून झालेले आहेत। आता आपण हे सुकं खोबरं जे आहे ते ज्याच्यात चकत्या केलेले आहेत ते आपण फ्राय करून घेऊयात। हे जास्त फ्राय करायचं नाही आणि हे लगेच फ्राय होतं। थोडंसं किंचित ब्राऊन कलरचं झालं की लगेच ह्याला काढून घ्यायचं आहे, काळपट होऊ नाही द्यायचं आहे। यानंतर आपण फ्राय करून घेऊयात हे रोस्ट केलेले चणा डाळ किंवा डाळे म्हणू शकता तुम्ही। हेही जास्त वेळ करायचे नाही आहेत जेणेकरून ते कडक होणार नाहीत। आणि हे एका झारीच्या सहाय्याने काढून घेऊया। याच्यातलं तेल आपल्याला नितळून काढून घ्यायचं आहे। हे त्यानंतर आपण फ्राय करणार आहोत हे काजू। हे काजू जे काप बनवलेले आहेत ते काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। हेही जास्त वेळ फ्राय करायचे नाही आहेत कारण ते एकदम असे लालसर होतील। थोडासा क्रंचीनेस यायला पाहिजे त्याच्यासाठीच आपण हे फ्राय करून घेतो आहे। झालं हे झारीच्या सहाय्याने मी काढून घेते। त्यानंतर मी हा कढीपत्ता जो आहे ओला कढीपत्ता तो फ्राय करून घेते। तो थोडासा क्रंची होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। ऑलमोस्ट हा क्रंची झालेला आहे, आपण काढून घेऊयात। हा मी झारीच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे। फ्राय करताना काळजी घ्यायची की कुठे आपल्याला तेल पोळलं जाणार नाही याची। त्यानंतर आपण फ्राय करूयात मनुके। हे मनुके देखील खूप फ्राय करायचे नाहीत, जर खूप फ्राय केले तर ते असे टम फुगतील। मग ते काढून घेऊयात आता आपण। झालेलं आहे अशा पद्धतीने मनुके झालेलं आहे। एका कढईमध्ये आपण एक चमचा तेल ॲड केलेलं आहे। त्या कढईमध्ये थोडंसं तीळ घालणार आहोत। इथे मी पांढरा तीळ वापरला आहे। आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत हिंग आणि थोडीशी हळद। हळद जास्त वापरायची नाही आहे कारण मक्यापोहे ऑलरेडी थोडेसे पिवळसर रंगाचे असतात।
एखाद मिनिट हे तीळ आपण फ्राय करून घेऊयात, त्यानंतर हे गॅस बंद करूयात आणि इथे हे सर्व काही आपण इन्ग्रेडियंट्स जे लागणार आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत. इकडे मका पोहे हे पण थंड झालेले आहेत, तर आपण याच्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. हे सर्व इन्ग्रेडियंट्स फ्राय केल्यामुळे याला एक वेगळाच क्रंचीनेस येतो किंवा वेगळाच टेस्ट असं येते. एकदम खमंगाचे हे इन्ग्रेडियंट्स किंवा खोबरं वगैरे जे आहे, खोबरं शेंगदाणे म्हणा, यांना एक वेगळीच मस्त अशी चव येते. सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे जिरा पावडर. एक चमचा जिरा पावडर इथे मी ॲड केलेली आहे. मस्त. त्यानंतर ॲड करणार आहोत धने पावडर, ही देखील एक चमचा मी इथे ॲड केलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि मेन आपण तिखट ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही तिखट वापरू शकता. जर तुम्ही तिखट खात असाल तर तिखट 2 चमचे वापरला तरी चालेल. इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर वापरली, याच्याने कलर मस्त येईल. त्यानंतर ॲड करूयात चवीनुसार मीठ. मका पोह्यांना एवढं मीठ नसतं, त्यामुळं मका पोहे आणि हे इन्ग्रेडियंट्स यासाठी जेवढं मीठ लागतं तेवढं आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी पिठीसाखर. पिठीसाखराने एक वेगळीच चव येते, गोड आणि तिखटपणा त्याच्यामध्ये असा मिक्स होतो. त्यानंतर हे आपण जे फोडणी दिलेलं तीळ आहे ते ॲड करणार आहोत या मिश्रणामध्ये आणि हे नीट मिक्स करून घेऊयात. आणि ह्याची काळजी घ्यायची आहे की हे जे काही आपण इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते मका पोह्याला नीट कवर होतील. जर शक्य असेल तर हाताने नीट ते मिक्स करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली ते मिक्स होतील. अशा पद्धतीने हे मक्याचे पोहे जे बनवलेले आहेत ते झटपट बनणारी एक रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशी ही रेसिपी दिसते आहे, किंवा हा चिवडा खूप मस्त असा दिसतो आहे. खायला पण एकदम टेस्टी झालेला असणार आहे, तिखट गोड अशी एक चव त्याच्यामध्ये उतरलेली असणार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया, तोपर्यंत बाय बाय.